वाशी येथील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर, वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य 2019 या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जगाच्या हितासाठी आयुष महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं. वाशी येथील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर, वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य 2019 या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जगाच्या हितासाठी आयुष महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं. आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, MCIM, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉक्टर डिजिपोळ फाउंडेशन, डॉक्टर DY पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य 2019 या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाला वाशी येथं सुरुवात झाली. या कार्यक्रमात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीविषयी 50 पेक्षा अधिक कार्यशाळा आणि 10 परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असून सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यविषयक प्रदर्शनीचे, मोफत महाआरोग्य शिबिरांचं आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं होणाऱ्या चर्चासत्रात शेतकरी आणि औषधी वनस्पती व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं. प्रदर्शन, परिसंवाद आणि कार्यशाळेस देश विदेशातून 10,000 डॉक्टरांची आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शोभा राऊळ, ऋषिकेश पोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खूप आनंद वाटला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी. गेले कित्येक महिने ही सर्व आयोजक मंडळी ज्या पद्धतीने प्रयत्न करत होते आणि त्याच्याच परिश्रम असून हा एक उत्तम असा आरोग्याचा प्रकल्प इथं होत आहे. खूप झाले गेल्या 5 वर्षात, मला वाटतं मी 100 आसपास अशा पद्धतीचे एक्सपो झाले आणि त्याचा फायदाही निश्चितपणे जनतेला झाला. आपली आयुष पद्धती आपण योग्य पद्धतीने लोकांसमोर नेऊ शकलो, त्याचा प्रचार प्रसार झाला आणि त्यांचं सगळं श्रेय फक्त आयुष मंत्रालयाला नव्हे तर आज जे व्यासपीठावर सर्वपॅथीचे लोक बसलेले आहेत त्यांनी खूप प्रयत्न करून आयुष आणि आपली पद्धती कशा पद्धतीनं समाजाचा उत्कर्ष करणार आहेत हे पटवून देऊन आज कितीतरी जास्त संख्येने आज आपल्या आयुष पद्धतीचं काम चालू आहे. नवीन नवीन रिसर्च, नवीन नवीन इन्स्टिट्यूट अशा पद्धतीचं सर्व पद्धतीचं काम चालू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की या क्षेत्रात कितीतरी वर्ष ज्यांनी काम केलंय त्यांनी श्रद्धेने निष्ठेनं काम केलंय. या प्रदर्शनीच्या माध्यमातून आज आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये या नव्या मुंबई, मुंबई, रायगड या सगळ्या परिसरामधून आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या, किंबहुना मी म्हणेन की हे प्रदर्शन यशस्वी ठरावं यासाठी जगभरातून येणाऱ्या सगळ्यांच्यासाठी आपण सगळेच जण गेल्या काही दिवसापासून प्रचंड मेहनत घेत आहे. काही मंडळी या प्रदर्शनाच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक दिवसांसाठी, महिन्यांसाठी आम्हाला सगळ्यांना काही ना काहीतरी वेगळं देऊन जाणार आहात असे या क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्वच सहकारी भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी या आयुष एक्सपोमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या विद्येचं, आपल्या कलेचं आणि त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे देशासाठी अमूल्य असा ठेवा, हा ठेवा आपण जगापर्यंत नेण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.